हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि इकडे मी उडीद डाळ आणि तांदूळ भिजत ठेवली होती। मला इडली बनवायची होती, कारण की शिवच्या पप्पांना शनिवारी सुट्टी असते आणि थोडा वेळ पण भेटतो आणि वेगळा काहीतरी नाश्ता। पण लक्षात आलं की शनिवारच्या दिवशी दर सामोशा पण होते आणि शनिवारच्या दिवशी शक्यतो बनवत नाही उडीद डाळीचे पदार्थ। नंतर लक्षात आलं, मग त्या दिवशी मी शुक्रवारच्या रात्री वाटून न ठेवता तर शनिवारच्याच दिवशी सकाळी मी वाटून ठेवते आणि नंतर करू म्हणलं इडली। तर बरेचदा म्हणजे आपले पूर्वज सांगत असता की अमावस्याच्या दिवशी उडीद आणि उडीदचे पदार्थ करू नये, डाळींचे पदार्थ करू नये। तर आत्ता मी हे वाटण करून घेते आणि इथे मी डाळ आणि तांदूळ एकत्रित वाटून घेतले, म्हणजे ते व्यवस्थित वाटल्या जातं। आणि हे आता मी सगळं वाटून एका पातेल्यामध्ये ठेवणार आहे पीठ फर्मेंट करण्यासाठी। तुम्ही बघू शकते इकडे। आणि हे जे डाळ आणि तांदूळ वाटायचे आहे, तर तांदळाचं पाणी आपल्याला घ्यायचं नाही, ते ओतून द्यायचं। आणि जे डाळीचं पाणी आहे त्याचा वापर करायचा डाळ आणि तांदूळ वाटण्यासाठी। त्याने इडली खूप सॉफ्ट पण होते आणि स्पंजी पण होते। तर इथे मी आता भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून या बॅटरमध्ये टाकणार आहे, कारण बॅटर ऑलरेडीच थोडं घट्ट होतं, तर थोडं आपल्याला म्हणजे मीडियम करायचं होतं। तर ते मी हाताच्या सहाय्याने करते, कारण की हाताच्या सहाय्याने व्यवस्थित पण होतं आणि त्यातला एअर पण रिलीज होण्यास मदत होते आणि पीठ पण एकदम स्मूथ फर्मेंट होतं। तर मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी पीठ कसं फर्मेंट झालं आहे ते दाखवेन। तर आत्ता मी हे पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवून देते। हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आहे शनिवार आणि आज शनि अमावस्या पण आहे। भरपूर दिवस झाले मी घर क्लीन केलेलंच नाही आहे। मी जेव्हा डीप क्लिनिंग केलं होतं तेव्हा शिवचा बड्डे होता, त्यावेळेस मी केलं होतं 25 एप्रिलच्या आसपास। तर आत्ता बरेच 1.5 महिना झाले आणि मंथली क्लिनिंग पण केलेली नाही आणि आज अमावस्या पण आहे। तर मी आज मिठाने घर साफ करणार आहे। तर मिठाचे तुम्हाला बरेचसे लोकांना फायदे माहीतच असेल, कारण की जसं मिठाचं आपल्या जेवणात बॅलन्स संतुलित करण्याचं काम करतं, तसंच आपल्या जीवनात अनेक फायदे आहे। विज्ञानशास्त्रानुसार सुद्धा खूप फायदे आहे, वास्तुशास्त्रानुसार सुद्धा खूप फायदे आहे। तर आपण मिठाचा उपयोग केला पाहिजे। पूर्वीच्या काळात असं घर क्लीन करण्यासाठी असे केमिकल प्रॉडक्ट वगैरे तर नव्हते, जसंच मिठाच्या साह्याने घर क्लीन केलं जायचं। आणि आपण वास्तुशास्त्रानुसार जरी पाहिलं तरी त्याचे खूप फायदे आहे। तर आपण आज व्हिडिओला सुरुवात करू। मी तुम्हाला दोन्ही पण दाखवणार आहे, क्लिनिंग पण दाखवणार आहे आणि वास्तुशास्त्राचे उपाय पण दाखवणार आहे। आणि आज अमावस्या होतीच तर म्हणलं हा व्हिडिओ बनवा, कारण की दर अमावस्याला मी मिठाने फरचे वगैरे पुसते, क्लिनिंग वगैरे करते। तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आणि बरेच दिवस झाले डीप क्लिनिंग पण केली नाही, फ्रीज क्लीन करायचं आहे, भरपूर गोष्टी क्लीन करायच्या आहे। तर जितक्या क्लीन करता येईन आणि जसं मी आलं तुम्हाला दाखवते येईन तसं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर मिठाचा असा पण यूज आहे की जे आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी आहे ती आपण बाहेर काढू शकतो, तर आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात एंटर होते। तर मिठाचे अनेक उपयोग आहे आणि निगेटिव्ह एनर्जी अशी बाहेरून, म्हणजे निगेटिव्ह एनर्जी आपल्याच विचारांनी क्रिएट होत असते। आपण जर निगेटिव्ह विचार करत असलो तर तेच आपल्या आसपासच्या गोष्टींना इफेक्ट होत असतो निगेटिव्ह एनर्जीचा। तर भरपूर व्हिडिओज आहे यूट्यूबवरती निगेटिव्ह एनर्जी कशी क्रिएट होते वगैरे, पॉझिटिव्ह एनर्जी वाढवण्यासाठी काय करायचं, आपण पॉझिटिव्ह विचार कसा करायचा, भरपूर व्हिडिओ आहेच यूट्यूबवर अवेलेबल, तुम्ही पाहू शकता। आणि मिठाने आपला ऑरा कसा आपण स्ट्रॉंग करू शकतो त्याबद्दलसुद्धा खूप व्हिडिओ आहे। तर असे साधेसे उपाय आपण मिठाचे साधेसे उपाय करून आपण आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जीसुद्धा बाहेर काढू शकतो। तर बऱ्याचशा लोकांचा याच्यावर विश्वास असेल नसेल, ज्यांचा असेल त्यांनी करा हा उपाय, नसेल तर नका करू, नसेल तर क्लिनिंगसाठी उपाय करा पण करा। तर पूर्वीच्या काळामध्ये असं बाळ जन्माला आलं हॉस्पिटलमधून घरी येताना आपले म्हातारे जे आजी वगैरे असायचे, तर जेव्हा बाळ आपल्या घरात यायचं असतं तर तेव्हा दरवाजातून येण्याच्या आधीच बाळावरतून मिठाचं मीठ उतरून टाकतात, किंवा काही काही लोक भाकरीचा तुकडा उतरून टाकतात। मिठामध्ये आणि बऱ्याचशा अशा काही काही गोष्टींमध्ये निगेटिव्ह एनर्जी बाहेर काढण्याची शक्ती असते, तर विशिष्ट एनर्जी असते। तर त्यामुळे मिठाचा, भाकरीचा किंवा दही भाताचा पण काही काही लोक यूज करतात।
तर असे भरपूर उपाय आहेत छोटे छोटे आपल्या पूर्वजांनी सांगितलेले, आपण ते आपल्या जीवनात यूज करू शकतो. तर आज मी तुम्हाला मिठाचा उपाय सांगणार आहे, तर चला बघूया. तर पहिला उपाय मी सांगणार आहे, बऱ्याचशा लोकांच्या घरात असे जार असतात किंवा मग अशा पाण्याच्या बॉटल्स असतात, पण अशा काही काही पाण्याच्या बॉटल आपण ब्रशच्या सहाय्याने क्लीन करू शकतो, पण असे जे जार असतात तर मोठे मोठे, तर ते क्लीन होत नाही अशा ब्रशच्या सहाय्याने. तर याच्यासाठी मी एक छान उपाय आणला आहे मिठाचा. तर फक्त आपल्याला घरातल्या दोनच वस्तू आपल्याकडे पाहिजे, तर चला कोणत्या त्या दोन वस्तू. तर इथे मी घेतला आहे मीठ, आणि तुम्ही खडे मीठ पण घेऊ शकता. आणि दुसरं म्हणजे तांदूळ, तांदूळाचा खूप महत्त्वाचा यूज आहे यामध्ये. तर हे दोनच गोष्टी आपल्याला लागत आहे. तुम्ही याऐवजी खडे मीठ घेऊ शकता, नाहीतर मग काळ्या मीठ पण घेऊ शकता. तर आधी काय करायचं आहे, हे जारमध्ये तांदूळ टाकून घ्यायचे, आणि मीठ पण टाकून घ्यायचं, आणि थोडंसं त्यामध्ये आपण पाणी टाकू. तुम्ही बघा हे जारला असे थोडे थोडे हे आले, शेवाळ्या टाईप झाले जार. तर याला मी क्लीन करून दाखवते. तर तुम्ही बघितले आता यामध्ये मीठ, तांदूळ आणि पाणी टाकले, तर असं हलवून घ्यायचं आहे ते, जेणेकरून सर्व बाजूने जे खराब झालेलं असं आपला आतून जार शेवाळे वगैरे आलेले आहे तर ते निघण्यास मदत होते. जसं मी व्हिडिओत दाखवते तसं करायचं. तर तुम्ही इथे बघू शकता बऱ्यापैकी क्लीन झालेलं आहे, आणि जे जारला आतून शेवाळे आलेले होते ती पण थोडेसे कमी झाले, थोडेसे म्हणण्यापेक्षा कमीच झालेले आहे. तर इथे भरपूर म्हणजे क्लीन झालेला आहे जार. आता आपण त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. तर हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा, एकदम 100% इफेक्टिव्ह आहे. आणि बऱ्याचदा काय होतं की आपण असे पाण्याचे जार आणि बॉटल्स वगैरे असतो पिण्याचे पाण्याचे, तर आपण लिक्विडने क्लीन केलं की त्यात स्मेल तसाच असतो आणि ते नकोसं वाटतं, आणि हेल्थसाठी पण चांगलं नसतं. त्यामुळे मीठ आणि तांदळाचा यूज करून आपण जार बॉटल्स वगैरे क्लीन करून खूप म्हणजे खूप व्यवस्थित क्लीन पण होते आणि हेल्थसाठी पण चांगलं आहे. तर इकडे मीठाने मी स्क्रब करून घेतला आहे बाहेरची बाजू पण, तर एकदम आपलं जार क्लीन झालेला आहे. आणि तुम्हाला जर हा उपाय आवडला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक तरी द्या व्हिडिओला, कारण तुमचं लाईक खूप महत्त्वाचं आहे माझ्या. तर आता मी तुम्हाला जवळून दाखवते पूर्ण जार किती क्लीन झालेला आहे, तुम्ही बघू शकता. बरेच दिवस झाले होते आणि फ्रीज क्लीन केलं नव्हतं, आता फ्रीज क्लीन करण्याची वेळ आली आहे. तर मी त्यातलं सर्व सामान बाहेर काढून ठेवणार आहे, आणि जर आईस्क्रीम वगैरे असेल तर ते फ्रीजरमध्ये तसंच ठेवायचं, कारण की ते फ्रीज साफ करायला खूप वेळ लागतो आणि ते विरघळून जातं. तर मी लिक्विडच्या सहाय्याने आधी क्लीन करून घेणार आहे. तर सर्वात आधी मी कोरड्या फडक्याने क्लीन करून मग लिक्विडच्या सहाय्याने क्लीन करणार आहे. क्लीन झाल्याच्या नंतर आपण एक सोल्युशन बनवून मीठ आणि खाता सोडा जो तो आपला तो त्याने आपण स्पंजच्या सहाय्याने आपण पूर्ण फ्रीजला पुसून घेऊ शकतो, म्हणजे जेणेकरून आपल्या फ्रीजचा वास येणार नाही. किंवा मग एका बाऊलमध्ये मीठ आणि खाता सोडा ठेवून फ्रीजच्या एका कोपऱ्यात ठेवायचे, म्हणजे जे काही स्मेल येतो आपल्या फ्रीजमधून तो येत नाही. आणि फ्रीज जेव्हा आपण ओपन करू त्यामुळे खूप असं फ्रेश फील होतं. आणि बरेचदा काय होतं, आपल्याकडे खूप सारे भाज्या वगैरे असतात फ्रीजमध्ये, आपण बऱ्याचशा गोष्टी ठेवतो त्यामुळे फ्रीजमध्ये एक वेगळा स्मेल क्रिएट होतो, आणि तो असा फ्रीज उघडलं खूप उबट वास आल्यासारखं होतो. त्यामुळे हे तुम्ही मीठ आणि खाता सोडा ठेवू शकतो. आणि आत्ता आतून जर क्लिनिंग झाली, फ्रीजच्या बाहेरून पण क्लिनिंग करायची होती, तर एका ओल्या फडक्याने मी मिठाचं पाणी करून ते फ्रीज पुसून घेते. आणि इथे शिवला भूक लागली होती, त्याच्यासाठी थोडंसं नाश्ता बनवलं होतं, त्याची भांडी पडली होती ती क्लीन केली, आणि किचन देखील क्लीन केलं. किचन तर आपलं झालंय क्लीन, पण सिंक खूप खराब होतो, तर त्यासाठी पण मी एक उपाय आणलेला आहे. तर बऱ्याचदा आपण भांडी वगैरे घासून झाल्याच्यानंतर सिंक बरेच असं डल दिसतो, आणि किती स्क्रब केला तरी ते निघतच नाही.
आणि किचन वट्टा क्लीन केल्यानंतर पण मिठाच्या पाण्याने पुसून घ्यायचा, कारण की बऱ्याचदा आपण किचन वट्ट्याजवळच स्वयंपाक करताना खूप निगेटिव्ह विचार करत असतो. तर तुम्ही इकडे बघू शकता, सिंक मी क्लीन केला आहे पण तो इतका चमकत नाही आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, कोलगेट घ्यायचं आहे आणि मीठ घ्यायचं आहे. एका स्क्रबवरती कोलगेट घ्यायचं आणि जे मीठ घेतलेलं आहे ते आपण स्क्रबवर टाकून घेणार आहोत. आणि सिंकला असं स्क्रब करायचं आहे, थोडं जोर लावून केलं तरी चालेल आणि नाही केलं तरी चालेल, पण जोर लावून केलं तर थोडं लवकर क्लीन होईल. तर या प्रकारे असं स्क्रब करून घ्यायचं आहे सर्व बाजूने. तर आत्ता मी पाण्याने क्लीन करून घेते सिंक आणि तुम्ही बघू शकता की ते क्लीन झालेलं आहे. तर ही ट्रिक आपण यूज करू शकतो सिंक क्लीन करण्यासाठी, किंवा मग जिथे पाण्याचे डाग पडलेले असतात तिथे आपण मीठ, खाता सोडा आणि व्हिनेगर टाकूनसुद्धा स्क्रब करून क्लीन होतं. तर ते एक यूज करू शकतो आपण सिंक क्लीन करण्यासाठी, पण ते यूज करू शकतो. तर इथे सिंक किती छान क्लीन झालेलं आहे. तर आता खर्ची पुसण्याच्या पाण्यात तर मीठ टाकते मी. बऱ्याचदा बायका टाकतच असतात, मला माहिती आहे, काही नसून टाकत पण बरेचदा टाकतातच. तर मी मिठाच्या फरची पुसण्याच्या पाण्यात मीठ टाकले, कारण की त्याने फरची क्लीन पण होते, चकाचक होते. आणि असं म्हणतात की जी आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी क्रिएट झालेली आहे ती पण बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी एंटर होते, त्यामुळे खूप फ्रेश फील होतं. तुम्ही ट्राय करून बघा. इथे धुतलेले कपडे आहे आणि त्यामध्ये पण मी मीठ टाकते आणि 5-10 मिनटं असंच ठेवायची, जेणेकरून आपल्या कपड्यांमधली निगेटिव्ह एनर्जी कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, कमेंट करा.